आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडके हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, जीव धोक्यात घालून गाव स्वच्छता, ग्लोव्ह मास्कची गरज. आपलं गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीचे सफाई कामगार ऊन पाऊस न पाहता रस्ते गटारी स्वच्छ ठेवून गावाला रोगांपासून वाचवतात. पण अशा निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याकडे कोण लक्ष देत नसल्याने त्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे चित्र बेडकेहाळमध्ये दिसून येत आहे. पावसाळा जवळ आला म्हणून बेडक्या येथील 8 सफाई कामगार गावातील गल्ली बोळातून लहान मोठी गटारे नाली स्वच्छ करण्यास मग्न असल्याचे दिसते. पण गटारेतील घाणीमुळे त्यांच्या आरोग्यावर कायम परिणाम होतोय. याकडे मात्र ग्रामपंचायत अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. गावात 9 वॉर्ड असून यासाठी केवळ 8 सफाई कामगार नेमण्यात आले आहेत. त्यांना स्वच्छता करण्यासाठी खोरे बुट्टी आदी दिले गेले आहे. पण त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायतीकडून त्यांना कोणतेही आरोग्य रक्षक साहित्य देण्यात आलेलं नाही. हाताला हँड ग्लोव्स, पायाला गमबूट, तोंडाला मास्क असे कोणतेही आरोग्य रक्षक साहित्य देण्यात आलेले नाही. कर्नाटक शासन कर्मचाऱ्यांना कपडे देतात, ते धुण्यासाठी काही अनुदान दिले जाते आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. पण बेडख्या ग्रामपंचायतीमध्ये केवळ वर्षातून एकदा कपडे दिले जातात, मात्र इतर कोणतेही अनुदान किंवा आरोग्य रक्षक साधने दिली जात नसल्याने या सफाई कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. महानकर न्यूज साठी बेडख्याहून कृष्ण आरगे. तालुक्यातील बेडख्या हा एक परिसर लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून एक मोठा परिसर म्हणून या सीमा भागात ओळखला जातो. या अनुषंगाने या गावात 9 वॉर्ड आहेत. त्या हिशोबाने ग्रामपंचायतीच्या या एक नियोजनानुसार 8 कर्मचारी स्वच्छता करणारे कर्मचारी आपण बघू शकता या ठिकाणी, की कोणत्या परिस्थितीमध्ये ते ग्रामपंचायतीचे कर्मचारी एक गाव स्वच्छता करण्यासाठी त्यांचं एक चांगला एक योगदान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाजाला मिळत आहे. पण अशा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या योजना कितपत व कोणकोणत्या आहेत, किती मिळतात त्यांना व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत किती खबरदारी घेतली जाते, आज त्यांच्याशीच आपण थोडंसं विचारून घेऊया की ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना की इकडे या 2 मिनिट, तुम्ही इकडे या, तुमचं नाव सांगा. नाव माझं नाव सुभाष कल्लापा लोखंडे. मी ग्रामपंचायत बेडक्यामध्ये शिबंदी म्हणून काम करत आहात. किती वर्षापासून तुम्ही काम करत आहे? सर्वसाधारण 18 वर्ष झालं सर्व्हिस करत आहे. तरी मी हा ग्रामपंचायत मध्ये शिबंदी म्हणून काम करत आहे. कर्मचारी म्हणून मी काम करत आहे. तरी आम्हाला ग्रामपंचायत कडून साहित्य खोरे बुट्टे किंवा टिकाव बुट्टी खोरं सामान इतर काही सामान लागते ते सामान ग्रामपंचायतीकडून आम्हाला सहकार्य करतात. ते सामान घेऊन आम्ही गावात स्वच्छता म्हणून काम करत आहे. त्यांच्या एक म्हणण्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना लागणारी सर्व अवजारे व व्यवस्था त्यांना दिली जाते व त्या पद्धतीने काम करतात. पण त्यांचा एक समाजापुढे असा एक प्रश्न आहे की त्यांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून या अशा घाणीतून ते हात पाय वगैरे घालून काढण्याचं एक तिने काम करतात. त्यांच्यासाठी विशेष करून हाताला एक ग्लोव्ह घालण्याचा एक प्रयत्न किंवा मास्क घालण्याचा एक नियम आहे, शासनाने एक नियम आहे. ती नियम या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना दिसत नाही असं एक चित्र आपल्या समोर आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगणार? तरी आम्हाला पावसाळा चालू झाल्यानंतर आम्हाला हँडग्लोव्ह म्हणून आम्ही ग्रामपंचायत म्हणून आम्हाला सहकार्य करतात. पण ते आम्ही फक्त पावसाळ्यामध्ये तेवढे युज करतात. पावसाळ्यासाठीच का युज करतात? आता सध्या इथं बघितलं तर घाण आहे. घाणीसाठी प्रत्येकाने एक साधं हॉटेलमध्ये सुद्धा हाताला ग्लोव्ह, डोक्याला मास्क, तोंडाला मास्क घालून ते एक हॉटेलमध्ये सुद्धा एक काम करत असतात. कारण स्वच्छ पदार्थ आहार लोकांना मिळावं या दृष्टीकोनानं. पण तुमचं आरोग्य अशा घाणीतून जात असतं की तुमच्या आरोग्याला तुम्हाला धोका वाटत नाही, की तुम्ही ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना किंवा अध्यक्षांना या मास्क किंवा हँडग्लोव्हसाठी तुम्ही मागणी का करत नसाल? हो, मागणी करतो पण त्यांनी देतो असं म्हणून त्यांनी सांगतात. बोल. आता तुम्ही आठ जण आहे सा,
या परिसरामध्ये 8 कर्मचारी आहेत, त्यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे आणि उर्वरित पुरुषांचा समावेश आहे. गावात अशी एक मोठमोठी गटरी आहेत, गटरी स्वच्छ करण्याची बऱ्याच वर घाणीतून बऱ्याच याच्यातून गावंदरीतून तुम्हाला असं एक सफर करावं लागतं. त्याच अनुषंगाने तुम्ही तुमचा एक जेवण करण्याचा एक पद्धत किंवा हात धुण्याचा एक पद्धत या संदर्भात तुम्ही काय दक्षता म्हणून तुम्ही स्वतःसाठी घेता, स्वच्छतासाठी काय करताय तुम्ही तुमच्याच स्वतःसाठी लोकांच्यासाठी नव्हा तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही काय खबरदारी म्हणून घेताय. ग्रामपंचायत कडून तर हँड ग्लोव्ह अजून तर मिळाले नाहीत, मास्क मिळाला नाही तुम्हाला, तुम्ही आता सध्या काय त्या हिशोबाने तुम्ही कसं काय करायला? आता सध्या आम्ही काय वापरले नाही ते हँड ग्लोव्ह वगैरे, त्यांनी ग्रामपंचायत आम्हाला सहकार करतात हँड ग्लोव्ह म्हणा किंवा तोंडात घालायचा मास्क म्हणा ते आणून देतात, पण ते आम्ही युज करतो पण आज केला नाही. आज आपण ते नाव जर झालं फाटलं त्यामुळे आम्ही वापरले. असं शासनाच्या नियमानुसार हाताला हँड ग्लोव्ह, त्यानंतर मास्क, त्यानंतर बरेच बूट, कारण गमबूट म्हणून मिळते राडीमध्ये उतरण्यासाठी गाणीमध्ये उतरण्यासाठी गमबूटचं एक नियोजन कर्नाटक शासनाने केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला कपडेसुद्धा दिलेले जातात. कपडे धुण्यासाठी एक निधी म्हणून एक उपलब्ध जातो, त्या अनुषंगाने तुम्हाला ते निधीचा वापर वगैरे होतो आहे का तुम्हाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना? तुमचा काय त्या संदर्भात ग्रामपंचायतीला काय मागणी आहे की आम्हाला हे मिळलं पाहिजे किंवा हे न मिळलं पाहिजे, काय सांगू शकाल तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून? पाचकर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ग्रामपंचायतीला काय सांगू शकाल की काय मागणी आहे तुमची कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगा. आम्हाला मागणी हातात हँड ग्लोव्ह घालणे किंवा टोपी पाहिजेत, पण आम्हाला पायात घालण्यासाठी बूट पाहिजेत आणि कपडे धुण्यासाठी आम्हाला अलाउन्स मिळायला पाहिजे, निधी मिळायला पाहिजे आणि पायात घालण्यासाठी बूट घालण्यासाठी आम्हाला निधी मिळायला पाहिजे. त्यांच्या एका नियमानुसार त्यांनी काय म्हणतात की ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्याला गमबूट, त्यानंतर हँडग्लोवची एक व्यवस्था, डोक्याला ऊन जास्त असल्यामुळे डोक्याला एक टोपीची व्यवस्था केली तर आम्ही कोणत्याही आपल्या जीव डोक्यात घालून या गाव स्वच्छता करण्यासाठी आम्ही सक्रियतेने काम करू, असा एक त्यांचा एक ठामपणे एक निर्णय आहे. आणि मी बेडक्याळहून महानकर न्यूज प्रतिनिधी कृष्णा अर्गेसह कॅमेरामॅन अभिजित तटे.